मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा प्रयत्न सध्या हालचाली सुरू झालेले आहेत आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये यासंबंधी मुख्य घोषणा होऊ शकते. 3 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी होण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात आलेली आहे. वित्त विभागानुसार या ठिकाणी हालचालीसुद्धा सुरू झालेली आहे. यासंबंधीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, कर्जमाफींच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून कर्जमाफीसाठी आवश्यक पूर्वतयारी सुरू असल्याचे दिसत आहेत. मात्र अद्यापपर्यंत याबाबत कोणती अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. शेतकरी वर्गाला डोळ्यासमोर ठेवून ही पावले उचलली जात असल्याचे या ठिकाणी स्पष्ट होते. शेतकऱ्यांच्या या ठिकाणी काय अपेक्षा असतात राज्य सरकारकडून आणि राज्यातील शेतकरी वर्ग कर्जमाफीच्या घोषणेकडे आशेने वाट पाहत आहेत. आणि गेल्या काही दिवसा काही वर्षात नैसर्गिक आपत्ती असेल, कोरोना महामारी असेल, बाजारपेठेतील अस्थिरतेमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी मोठा दिलासा राज्य सरकार या ठिकाणी देऊ शकतो. 3 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी करण्याचा विचार राज्य सरकारकडून आहे. राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकतेच एक महत्त्वपूर्ण विधान केले. त्यांच्या म्हणण्यानुसार केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकार काही अटीवर 3 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. यासाठी आवश्यक माहिती गोळा करण्याचे काम सध्या सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. सरकारचा या योजनेबाबत सकारात्मक दृष्टीने असल्याचेही या ठिकाणी नमूद करण्यात आलेले, स्पष्टता देण्यात आलेली. कर्जमाफीचे संभाव्य परिणाम बघितला आपण. कर्जमाफी झाल्यास त्याचे अनेक सकारात्मक आणि नकारात्मक या ठिकाणी परिणाम आपल्याला पाहू शकतात. आता सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह, शेतकऱ्यांना काही त्यांच्यासाठी योग्य आहे. शेतकऱ्यावरील या ठिकाणी बोजा कमी होऊ शकतो. शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज घेण्यास या ठिकाणी मदत होते. जर शेतकऱ्यांना या ठिकाणी 3 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी झाली तर शेतकऱ्यांना 3 लाख रुपये पुन्हा कर्ज, पीक कर्ज या ठिकाणी मिळू शकतो. शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास या ठिकाणी मदत होईल. ग्रामीण अर्थव्यवस्थेला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालना मिळू शकतो. आता नकारात्मक परिणाम बघितलं तर यामध्ये राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण येईल. हे तर शक्य होणार आहे, कारण की एवढ्या मोठ्या 3 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी केली तर राज्यावर ताण त्याचा आपल्याला पाहायला मिळणार आहे. इतर विकास कामांसाठी निधी कमी पडू शकतो. कर्ज परतफेडीच्या संस्कृतीवर विपरीत परिणाम या ठिकाणी होऊ शकतो. बँकांच्या आर्थिक स्थितीवर परिणामसुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतो. हे झालं नकारात्मक आणि सकारात्मक आपण या अगोदर बघितलं, कारण की शेतकऱ्यांना पुन्हा कर्जमाफी झाली की पुन्हा पीक कर्ज त्यांना मिळू शकतो. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता वाढली आहे. मात्र अद्याप याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही. शेतकरी वर्गासाठी ही घोषणा दिलासादायक ठरू शकते, परंतु त्यांचे दीर्घकालीन परिणाम लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. कर्जमाफीसोबतच शेती क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी दीर्घकालीन धोरणांची आखणी करणे गरजेचे असणार आहे. तर अशा प्रकारे बघितलं तर विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकार जो आहे कर्जमाफीची घोषणा करू शकतो. 3 लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शकतो. त्यासंबंधीच्या हालचालीसुद्धा वित्त विभागाकडून सुरू झालेले आहेत. तुम्हाला काय वाटते, राज्य सरकार शेतकऱ्यांचं पीक कर्ज माफ करेल की नाही, नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईड च्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा. धन्यवाद.